नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्तात मस्तात आणि आनंदी आहात आणि आत्ताच आपला आठ मार्च म्हणजे महिला दिवस अजून आपला चालूच आहे या मार्च महिन्यामध्ये तर मला असं वाटलं की चला आपण पण काहीतरी आपल्या महिलांसाठी मैत्रिणीसाठी खास हा व्हिडिओ आपण टाकूया जेणेकरून तो त्यांना खूप मदत करेल मला वाचता वाचता थोडंफार मिळालेलं आहे हे, हे आणि त्यातले काही काही पॉईंट्स मला खूप छान आवडले तर आज खास हा व्हिडिओ माझ्या मैत्रिणींसाठी माझ्या सखींसाठी सो चला आपण सुरुवात करूया सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्वीपासून स्त्रिया स्वतःकडे दुर्लक्ष करत असल्यानं आपल्याला बघायला मिळतं आजकर तर बहुतांश स्त्रिया काही ना काही नोकरी धंदा छोटं मोठं काम करतात आणि त्यामुळे घर आणि काम ह्या दोन्ही गोष्टी मॅनेज करताना स्वतःच्या प्रकृतीकडे कधी जाणीवपूर्वक तर कधी नकळत दुर्लक्ष होतं पण ही योग्य नाही मैत्रिणींनो कारण आपल्यावरच म्हणजे स्त्रीवरच कुटुंबाची जबाबदारी असते आणि त्यामुळे तिने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे हे प्रत्येक स्त्रीने पक्कं लक्षात ठेवायला हवं नसेल लक्षात तर आजपासून नक्की ठेवा ओके तर कामाच्या वाढत्या व्यापामुळे स्त्रियांचं स्वतःच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं खाण्याकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर होतो बाय डिफॉल्ट शरीरातून लोह हो आणि कॅल्शियमचं प्रमाण घटत जातं आणि त्यामुळे स्त्रियांना ल खूप असा अशक्तपणा येतो त्यासाठी घरातील इतर व्यक्तींनासुद्धा घरातील स्त्री व्यवस्थित खाते ना पौष्टिक आहार घेते ना याकडे लक्ष द्यायला हवं कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमध्ये संवाद असणं गरजेचं आहे ओके तर माझ्या मैत्रिणींचे जर सखे ऐकत असतील तर नक्की ऐका हे तुम्ही की कुटुंबा है। जास्त कुटुंबा ही कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींमध्ये संवाद असणं जरुरीचं आहे जास्तीत जास्त पदार्थ घरी बनवावेत शेवटी घरचं अन्न सकस आणि पौष्टिक असतं सगळ्यांनी मिळून स्वयंपाकाला हातभार लावला तर निश्चितपणे सगळ्यांना वेळेत आणि पौष्टिक गरम अन्न खायला मिळेल एकट्या स्त्रीची होणारी दमूक वाचेल कुटुंबाचं आरोग्य जपण्याची जबाबदारी ही एकट्या स्त्रीची नसून कुटुंबातील सर्वांची आहे हे लक्षात घेतलं आणि घरची सगळी कामं वाटून घेतली तर नक्कीच एकट्या स्त्रीवर हा भार येणार नाही आपल्याकडे सगळे मदत करतात ह्या भावनेने तिलाही खूप बरं वाटेल परिणामी तिचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील आणि तिला आनंदी राहण्यातही मदत होईल सो हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी घरातील स्त्री असली पाहिजे निरोगी तर तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद